नमस्कार दीपक हर्गे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो आता की आत्ता तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्र हो तुम्ही ऐकताय सचिन बेंडभर यांची रानपाखरांची शाळा ही कादंबरी आणि आज भाग पाचवा पंधरा ऑगस्ट आठ दिवसांवर आला होता त्यामुळे मी तयारीला लागलो आज सकाळी परिपाठाच्या आधी मुलांकडनं बाहेरची साफसफाई करून घेतली शाळेबाहेर गवत खूप वाढलं होतं मुलांकडनं ते सगळं गवत काढून घेतलं परिपाठ होऊन नुकतीच हजेरी घेतली होती तेवढे आता सरपंच आणि पाटील सर आत आले या या सरपंच नमस्कार आ नमस्कार गुरुजी मंगळ्या आपांच्या घरनं दोन खुर्च्या आण रे मी मंगळ्याला बोललो मंगळ्या धावत गेला दोन खुर्च्या घेऊन आला बसा ना सरपंच पाटील सर बसा गुरुजी शाळा कशी काय चालली सरपंचांनी विचारलं एकदम मजेत चालली आहे सरपंच मुलं रोज शाळेत यात येत ना हां सरपंच सगळी मुलं येतात आमची जुबी अभ्यास करते का नाही हो सरपंच जुबीचा अभ्यास एकदम छान आहे बरं मग गुरुजी शाळा बांधकामाचं भूमिपूजन कधी करायचं अहो ते तुम्ही सांगा ना सरपंच नाही 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 तुम्ही सांगा गुरुजी एखादा चांगला मुहूर्त बघा मग पंधरा ऑगस्ट कसा वाटतोय तुम्हाला अ एकदम जाकस की पाटील सर चालेल अहो चालल की मग पंधरा ऑगस्ट ठरवू दिवससुद्धा चांगला आहे चला मग येऊ का आम्ही गुरुजी चा, थांबा ना सरपंच चहा चहा सांगतो नाही नाही नको गुरुजी निघतो आम्ही थांबा होईल पाच मिनटात मी त्यांना बळच बसवलं आणि आपांच्या घरी आलो आप्पा ओ हो ओ आप्पा हो ओ गुरुजी आप्पा आपल्याला तीन चहा हवे होते हो शाळेमध्ये कोण आहे शाळेत नाही सरपंच आलेत मी सांगतो आंजीला ती येईन घेऊन मग मी शाळेत आलो सरपंचांनी शाळेविषयी चौकशी करून मला काय हवं आहे काय नको आहे ते विचारलं त्यांच्या मन मोकळ्या आणि प्रेमळ स्वभावामुळे मी सुद्धा त्यांच्याबरोबर मोकळेपणानं बोलत होतो जणू काही त्यांचा आणि माझा फार वर्षांपासूनचा परिचय आहे थोड्या वेळानंतर अंजी चहा घेऊन आली प्रत्येकाला चहा देऊन ती माघारी फिरली चहा घेऊन झाल्यावर सरपंच आणि पाटील सरांनी निरोप घेतला दुपारनंतर चौथीच्या मुलांचं राष्ट्रगीत गे, ध्वजगीत घेतलं मुलांना अजून थोडी सरावाची आवश्यकता होती मग दुपारनंतर मुलांचा हात सराव चालू ठेवला मुलं कंटाळल्यावर साधारणत चार वाजता त्यांना बाहेर घेतलं पर्यावरणाच्या तासाला परिसर भेटीचं आयोजन करून त्यांना भात शेतीकडे घेऊन आलो भात शेती डोलणारं पीक बघून मन हरकून गेलं मुलं पाण्यात खेळत होती काही मुलं बाहेर हुंदडत होती शिक्षण हे केवळ चार भिंतीत होत नाही तर या चार भिंतींच्या बाहेर सुद्धा होत असतं अनुभवातून सुद्धा माणूस खूप काही शिकतो आणि असाच काहीतरी प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी मी मुद्दाम मुलांना बाहेर घेऊन आलो त्यांच्या चेहऱ्यावरचा तो निखळ आनंद बघून मला समाधान वाटलं मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे माझी नियुक्ती या बालगोपाळांसाठीच झाली आहे त्यांना ज्ञानातनं आनंद देणं हेच माझं उद्दिष्ट आहे मुलं निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटत होती त्यांच्याकडे बघत मी समाधान व्यक्त करत होतो मग तिथल्याच एका झाडाखाली मी बैठक मारली झाडाखालून मी मुलांची गंमत बघत बसलो होतो जाई जुबी आणि खंड्या येशाच्या अंगावर पाणी उडवत होते इकडे मंगळ्या दत्तू चिखलात खेळत होते काही जण भात पिकांचं निरीक्षण करत होते तर लहान मुलं हिरव्या गवतावर कोलांट्या उड्या मारत होती अचानक धना पाटाच्या पाण्यातनं ओरडत बाहेर आली पाण्यात खेळत असलेली मुलं पटकन पाण्याच्या बाहेर झाली काहीतरी विपरीत असल्याचं माझ्या लक्षात आलं मी धावत धनाजवळ गेलो धनाला जवळ घेतलं धना थरथर -थर कापत होती धना धन शांत हो काय झालंय गुरुजी अगं बोल काय झालं गुरुजी माझ्या पायाला काहीतरी लागलं पाण्यात काहीतरी हे बरं तू बस इथे मी बघतो काय येते जाई तू हिच्याजवळ बस मी बघतो तिथे काय आहे मी पाट्याच्या पाण्याजवळ गेलो पाणी गडूळ झाल्यानं खालचं काही दिसत नव्हतं मंगळ्या दत्तू खंड्या माझ्या बाजूला उभारून पाण्यात डोकवायला लागले आता पाणी निवळण्याची मी वाट बघत होतो पाण्यात काय असेल याचा मनातल्या मनात अंदाज बांधत होतो मनात नाना तऱ्हेचे विचार येत होते आता तळाचा अस्पष्ट भाग दिसायला लागला होता मातीचे कण तळाकडे जात होते मी बारकाईनं तळाकडे बघत होतो शेवटी तळाचा भाग स्पष्ट दिसू लागला आणि पाण्यात असणारा प्राणी मला अगदी स्पष्ट दिसला त्याला पाहून मी स्मिताहास्य केलं पाण्यात हात घालून दोन्ही हातांनी कासवाला अलगद धरून बाहेर काढलं माझ्या हातात कासव बघून मुला ता मुलांनी त्या टाळ्याच पेटल्या लहान मुलं आनंदानं उड्या मारायला लागली मी कासवाला बाजूला घेतलं गवतावर सोडलं गवतावर ते चांगलं तुरू तुरू धावायला लागलं मुलांना खूप गंमत वाटली तेवढ्यात मंगळ्या पुढे आला आणि त्याने त्या कासवाला उचलून घेतलं मुलं आनंदानं टाळ्या वाजवून उड्या मारत होती मंगळ्यानं कासव हातात घेतल्यामुळे मला त्याचं खूप कौतुक वाटलं गुरुजी आपण पाळायचं का हो जुबीनं विचारलं नाही हा बाळानो प्राण्यांना कधी पिंजऱ्यात बांधून किंवा अन्य मार्गानं पाळून ठेवून त्यांचं स्वातंत्र्य हिरवून घ्यायचं नाही मला सांगा एखाद्या मोठ्या राक्षसानं तुम्हाला बांधून ठेवलं तर चालेल नाही सामूहिक उत्तर आलं मग तसंच या प्राण्यांना सुद्धा आवडत नाही प्राण्यांना निसर्गतः मुक्त संचार करू द्यावा त्यालाही मन आहे त्यालाही भावना आहेत फरक फक्त एवढाच आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो आणि हा बिचारा व्यक्त करू शकत नाही माता तुम्हीच सांगा काय करायचं याचं गुरुजी आपण त्याला पाण्यात सोडून देऊ जुबीनं उत्तर दिलं हा सर पाण्यात सोडू त्याला बाकीची ही मुलं म्हणाली मग मी त्या कासवाला हातात घेऊन पुन्हा त्याच पाण्यात सोडून दिलं ते कासव दूरवर जाईपर्यंत मुलं त्याच्याकडे बघत होती मी घड्याळ्यात बघितलं पाच वाजले होते चला मुलांनो शाळा सुटायची वेळ झाली आपापली दप्तरं घ्या सावकाश आपापल्या घरी जा मुलं शाळेकडे निघाली आज झालेला पर्यावरणाचा तास खरोखर सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखाच होता आज चौदा ऑगस्ट दिवस कसे भुरकन निघून गेले पंधरा ऑगस्टची तयारी जोरदार चालली होती मुलांचं ध्वजगीत आणि राष्ट्रगीत व्यवस्थित पाठ झालं होतं अजून बरीच तयारी राहिली होती मी ध्वजाला रंग देत होतो मुली वर्ग सारवत होत्या ध्वजाला खालच्या बाजूनं व्यवस्थित रंग दिला आता पाईपला कलर द्यायचा तेवढा बाकी होता त्यासाठी खालचा कलर वाळणं गरजेचं होतं तो तोपर्यंत आप्पाकडून चक्कर मारावी म्हणून मी काम थांबवलं आप्पांच्याकडे निघालो आप्पा घरासमोर झाडाखाली सावलीत बसले होते मग गुरुजी झाली का आता ह्यारी पंधरा ऑगस्टची हा चालू आहे की आप्पा ध्वज्याचा कलर कुठं आणला गुरुजी तो का तो खडकवाडीवरून आणला आप्पा छान आहे कलर बर का आप्पा त्या दिवशी चहाचे पैसे किती झाले हो पैसे राहू द्या गुरुजी तसं नाही आप्पा हे पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील असं म्हणत मी पाकिट बाहेर काढलं गुरुजी शाळेत कोणी नाकोली आल्याव तुम्हाला चहा लागणार चे मग ती चहा मांडून ठेवत जा महिन्याचे एकदम द्या ब ठीक आहे मी तसंच करेन मी बाहेर काढलेलं पाकिट परत खिशात ठेवून दिलं गुरुजी ही फवार काय घेऊन चालल्यात हो आप्पा मुली वर्ग आहेत ना त्यामुळे ते शेण घेऊन चाललेत मीच त्यांना घेऊन यायला सांगितलं होतं हस तेवढ्यात माझी नजर चंद्रावर पडली चंद्रा शेण चोरट्यासारखी घेऊन येत होती नक्कीच कुठेतरी पाणी मूरतंय असा विचार करत मी तिला हाक मारली चंद्रा मी मारलेल्या हाकेनं चंद्रा जागेवर दचकली तिने माझ्याकडे बघताच मी तिला पुन्हा आवाज दिला चंद्रा जरा इकडे ये कोण मी वय गुरुजी हो तूच ग थांबा की शेण टाकून येते नाही नाही तशीच ये नहीं, नहीं, चंद्रा भीतभीत माझ्याकडे आली माझ्यापासून कासराभर अंतरावर उभी राहीन म्हटली काय गुरुजी अगं जवळ ये चंद्रा चंद्रा भीतभीत पुढे आली जरा शेण बघू चंद्रा तुझ्या जवळचं मी बोलताच चंद्रा खाली मान घालून उभी राहिली मी तिच्या हातातलं शेण घेतलं माझा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता ते शेण नव्हतंच एका दगडावर वरून थोडंसं शेण थापलेलं होतं मागच्या वेळी जाईने शेणात दगड निघाल्याचं सांगितलं होतं शेणात दगड कसा आला असेल याचा मीही विचार करत होतो पण आज चंद्रा अगदी रंगे हात सापडली होती एका शांत आणि हुशार मुलीनं असं करावं हे मनाला पटत नव्हतं चंद्र अगं काय हे कशासाठी केलंस तू असं चंद्रानं गळाच काढला चंद्राच्या डोळ्यातनं गंगा जमुना व्हायला लागल्या गुरुजी मला शेणच नाही मिळालो काय बरं ते असू दे तुझा शाळेत सगळ्यांनी शेण आणलंच पाहिजे अशी सक्त ताकीद मी मुलांना दिली होती जो शेण घेऊन येणार नाही त्याला शिक्षा होईल अशी मी त्यांना आधीच कल्पनाही दिली होती त्या शिक्षेतून वाचण्यासाठी चंद्रानं ही नामी युक्ती योजली होती तिची युक्ती खरोखर प्रशंसनीय म्हणावी लागेल कारण संकटातून मार्ग काढायला शिकवतं तेच शिक्षण फक्त त्या कामाला विघातक मार्गानं घेऊन जाणं हे शिक्षकांचं आद्य कर्तव्य म्हणावं लागेल कोणत्याही ज्ञानाला योग्य दिशा मिळाली की त्याचा उपयोग समाजोपयोगी कामांसाठी होतो अन्यथा दिशाहीन ज्ञान समाज विघातक कृत्य करायला सुरुवात करतं आत्ताची पोरं लई चे बरं का गुरुजी बघा ना आप्पा मागच्या वेळीसुद्धा तिने असाच चुना लावला होता पण पोर तशी गरीब आहे केवळ मार वाचवण्यासाठी तिने असं केलं बरं आप्पा मी येतो अजून पाईप रंगवायचा राहिला आहे आज पंधरा ऑगस्ट ज्या दिवसाची माझे चिमुकले आणि मी आतुरतेनं वाट बघत होतो तो दिवस अखेर उगावला सकाळी सहालाच मी शाळेत आलो सात वाजेपर्यंत सगळी आवरावर करायची होती ठरल्याप्रमाणे चौथीचे विद्यार्थी सहा वाजताच आले खंड्या ध्वजावर जा दोरी होऊन घे मी खंड्याच्या हातात दोरी देत म्हटलं खंड्या दोरी तोंडात घेऊन निघाला पण खंड्याला वर जाता येईना ना त्याचा हात पायपावरनं सरकण घसरत होता तो पुन्हा वर जायचा पुन्हा घसरून खाली यायचा अरे खंड्या काय होतंय काय अव गुरुजी पायपाव दव साचले त्यामुळं पकड बसत नाही ना खंड्यात असा चिकटगडी कुठेही घोरपडीसारखा जाम चिकटणार मग ते झाड असू डोंगर असू ध्वज असू म्हणूनच मी त्याची निवड केली होती पण पाईपावर दव साचल्यामुळे त्याचाही नाईलाज झाला होता आता यावर काहीतरी उपाय केला पाहिजे मी विचार करायला लागलो आणि त्यातून मला मार्ग सुचला मी म्हणालो खंड्या हे फडकं घे आणि खालून पाईप पुसत जा खंड्यानं माझ्या हातनं फडकं घेतलं तोंडात दोरी धरली आणि खालून पाईप पुसत पुसत गेला खंड्या जमतं आहे ना हा जमते की गुरुजी बरं ती दोरी व्यवस्थित हो आता खंड्या बघता बघता ध्वजाच्या शेंड्यावर गेला त्यांनी दोरी ओवली आणि सर सर खाली आला शाबास खंड्या शाबास फार मोठं काम केलंच बाळा तू मी खंड्याची पाठ थोपटत म्हणालो ध्वज बांधून झाला की निम्म काम झालंच म्हणून मी आधी ध्वज बांधून घेतला त्यानंतर पूजेसाठी ताट तयार केलं जाईनं परातीत काढलेली रांगोळी दाखवली ती रांगोळी बघून मी आश्चर्यचकित झालो कारण रांगोळी साधीसुधे नव्हती रांगोळीतनं सुबक गणपती साकारला होता जाईनं आणि विशेष म्हणजे तो गणपती पाण्यात होता जाई अगं मी पहिल्यांदा अशी अद्भुत रांगोळी बघितली आजपर्यंत मी खूप रांगोळ्या बघितल्या आहेत पण पाण्याखाली काढलेली ही रांगोळी खरोखर अप्रतिम आहे कुणी शिकवली तुला ही रांगोळी माझ्या मावस बहिणीने शिकवली गुरुजी अगं पण ही रांगोळी पाण्यात कशी काय काढलीस काय जादू आहे का काय जादू बिदू नाही गुरुजी सोपं आहे एकदम फक्त कोणाला सांगू नका ही गोष्ट नाही ना ना हो? चा, तर मग ह्याच्यातली गंमतच नाही जाती निघून बरं बाई नाही सांगणार पण सांग ना काय गंमत आहे गुरुजी कसं आहे ना सुरुवातीला परातीत तेल टाकून घ्यायचं कोणतं तेल हे आपलं गोड तेल व ते परातीच्या सगळ्या भागावर लावायचं मग त्याच्यावर रांगोळी काढायची आणि त्याच्यानंतर पारातीत पाणी वाचायचं भोपळेवाडीसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागात अशा अद्भुत कला बघून खरोखर मन खूप प्रसन्न झालं आता बाकी सगळी तयारी झाली होती बरोबर सात वाजता प्रभात फेरीचं आयोजन केलं सर्व मुलं शाळेत वेळेवर हजर झाल्यानं समाधान वाटलं आता झेंडा घेऊन मुलं भारत माता की जय वंदे मातरम स्वातंत्र्य दिनाचा विजय असो एक रुपया चांदीचा सारा देश गांधींचा अशा प्रकारच्या घोषणा देत होती मध्येच मंगळ्यानं वेगळीच घोषणा दिली गली गली मी शोर हे पाकिस्तान चोर हे मी मंगळ्याला दरडावून गप्प बसवलं काही गोष्टी मुलं न शिकताच कशा शिकतात या गोष्टीचं मला नवल वाटतं त्यात मराठी शाळेची मुलं तशी विचित्रच असो गावातनं फेरी चालली होती मुलांच्या घोषणा चालू होत्या त्या घोषणांनी सगळा गाव दुमदुमला गावातले सगळे लहान थोर प्रभात फेरी बघायला उभे राहिले बाया माणसं काम थांबून प्रभात फेरी बघायला लागली मी नवीन असल्यामुळे मला थोडं लाजल्यासारखं झालं प्रभात फेरी संपून मुलं शाळेजवळ आली तोपर्यंत सकाळचे आठ वाजले होते शाळेपुढे आल्यावर मुलांना ओळी करायला सांगितल्या तोपर्यंत ग्रामस्थ मंडळी जमा झाली सर्वांचं लक्ष जाईनं काढलेल्या रांगोळीच्याकडे गेलं तेव्हा ग्रामस्थांनी ते ग्रामस्था ही रांगोळी कुणी काढली म्हणून विचारणा केली मी जाईचं नाव सांगितल्यावर सगळ्यांना तिचं फार मोठं कौतुक वाटलं जो तो येऊन ती रांगोळी बघायला लागला सरपंच आल्यावर त्यांनी हे जाईचं कौतुक केलं मुलांकडे भरपूर कला असतात आपण फक्त त्यांना पुश करायचं असतं त्यांना योग्य दिशा मिळाली की ते त्या गोष्टीत यशस्वी होतात सरपंचांच्या हस्ते ध्वजाचं पूजन करण्यात आलं सरपंचांनी ध्वजाला हळद कुंकू वाहिलं तांदूळ धने गुलाल वाहून नारळ फोडला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला माझ्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा यासाठी मी देवाचं नाव घेत होतो नारळ फोडल्यावर मी सरपंचांना अगरबत्ती पेटवून दिली सरपंचांनी ती खाली खोवली मग सरपंचांना ध्वजाची दोरी देऊन ध्वज फडकवायला सांगितला सरपंचांनी दोरी ओढताच ध्वजातल्या झेंडूच्या पाकळ्या चौखूर उधळल्या आणि तिरंगा आकाशात फडकायला लागला मी लगेच दोरी बांधली सावधान अशी ऑर्डर दिली सगळेजण सावधान स्थितीत उभे राहिले ध्वजगीताला सुरुवात झाली त्यानंतर राष्ट्रगीत झालं मग मुलांना ग्रामपंचायतीसमोर नेलं पुन्हा अशाच प्रकारचा कार्यक्रम झाला त्यानंतर शाळेत बालसभेचं आयोजन केलं बऱ्याच ग्रामस्थांनी शाळेसाठी खाऊ दिला शाळेत खुर्च्या नसल्यामुळे पाच दहा मिनटं सरपंच आणि ग्रामस्थ उभेच राहिले कार्यक्रम लवकर लो, लवकर आटोपला कारण आज शाळा बांधकामाचं भूमिपूजन करायचं होतं सरपंचांनी मुलांना बांधकामाच्या जागेवर आणायला सांगितलं सर्व ग्रामस्थ मंडळी सरपंचांच्या बरोबर पुढे गेली मुलांची भाषणं झाल्यावर खाऊ वाटप करून मुलांना बांधकामाच्या जागेवर आणलं आता खऱ्या अर्थानं माझी आणि गावकऱ्यांच्या स्वप्नातली सुंदर शाळा साकार होणार होती आता ती सत्यात कधी साकार होतीये याचीच उत्सुकता लागून राहिली होती सरपंचांनी भूमिपूजन केलं नारळ फोडला टाळ्यांचा कडकडाट झाला टिका उचलून त्यांनी खाली मारला पुन्हा एकदा टाळ्या झाल्या मग प्रत्येक ग्रामस्थाच्या हस्ते टिकावानं खणून कामाचा शुभारंभ केला गेला माझ्या कारकिर्दीचा हा पहिलाच कार्यक्रम आणि माझ्याच कारकिर्दीत शाळा उभी राहत होती यापेक्षा वेगळा आनंद दुसरा कुठला असेल नाही का दिवस मजेत चालले होते पंधरा ऑगस्ट झाल्यावर जरा निवांतपणा मिळाला पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे चारही बाजूंनी हिरवळ पसरली होती त्यामुळे वातावरण कसं अगदी प्रसन्न होतं ह्या काळातच पावसानं जरा जास्त जोर धरला त्यामुळे आता नवीन प्रश्न निर्माण झाला कारण शाळा ठिकठिकाणी थीक गळत होती पाऊस तर थांबायचं नाव घेईना सलग तीन दिवस पाऊस चालू होता त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यासारखं झालं जिथे गळत होतं तिथे बादल्या लावल्या जात होत्या पण आता शाळा एवढी गळायला लागली की भांडीसुद्धा पुरेनात आज पावसाचा चौथा दिवस मुलांना खाली बसायला कोरडी जागा शिल्लक नव्हती काय करावं काही सुचेना मग सरपंचांची भेट घेतली त्यांना समस्या सांगितली त्यांनी मुलांना मारुतीच्या मंदिरात बसण्यासाठी सुचवलं मी मुलांना घेतलं देवळात आलो पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नव्हता मी मुलांना खाली बसवलं देवळात पावसाचा कुठलाही त्रास न जाणवल्यामुळे बरं वाटलं मुलांना पुस्तक काढून वाचायला सांगितलं पाऊस मनाला किती आनंद देणारा असतो मानव पशु पक्षी सगळ्यांना त्याच्या आगमनानं तो आनंदून टाकतो इतकंच नव्हे तर झाडं वेली यांनाही त्याची आस असते पाऊस येतात सगळी धरतीस प्रफुल्लित होते सगळ्या वातावरणात जणू नवचैतन्य संचारत पण पावसाची दुसरी बाजू बघितली की मन हादरून जात पावसाची संहारक वृत्ती जो बघेल तो अगदी धीरगंभीर होऊन जातो त्या पावसाच्या तडाख्यात मग येवल्याच्या चिमणीच्या घरट्यालाही दया मिळत नाही गावच्या गावं पुराच्या पाण्यात वाहून जातात यात लहान मोठ्या कोणालाही सवलत नसते जो त्याच्या तडाख्यात येईल तो पाण्याबरोबर वाहत जातो मी एडला असताना सव्वीस जुलैचा पाऊस बघितला होता अवघ्या बारा तासात मुंबई आणि कितीतरी शहरं आणि गावं पाण्याखाली आली होती त्या घटनेची नुसती आठवण झाली तरी अंगावर शहारे उभे राहतात समोरून छत्रीत केंद्रप्रमुख सर येत होते मुलांवर साहेब आत आल्यावर उभे राबर का मी मुलांना सांगितलं मुलं हो म्हणाली सर दरवाजाबाहेर उभे राहून छत्री मिटत होते नमस्कार खडे सर या ना या आत या मी म्हणालो नमस्कार सर आत आले सगळी मुलं जागेवर उभी राहिली एक साथ नमस्ते म्हणाली आ नमस्ते नमस्ते बासा बासा मंगळ्या आपांच्या घरातनं दोन चहा घेऊन ये मी मंगळ्याला आवाज दिला मंगळ्या छत्री घेऊन आपांच्या घराकडे निघाला त्यावेळी मी मुलांना त्यांच्याच भाषेत बोलल्यामुळे सरांनी मला हटकलं सर तुम्ही मुलांशी बोलताना त्यांच्यासारखे का बोलताय मुलांना आपलंसं करण्यासाठी त्यांच्याशी जवळीक साधावी म्हणून तेंचा बरोबर आहे सर मुलांना आपलंसं करावं म्हणून त्यांच्याशी जवळीक साधावी म्हणून मी त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलतो नाही सर नाही क्रिया तशी प्रतिक्रिया येते तुम्ही शुद्ध मराठी शब्द वापरत जा दोन वेळा त्यांना समजणार नाहीत पण तिसऱ्यांदा त्यांना नक्की समजेल चौथ्यांदा ते स्वतः त्या शब्दांचा वापर करतील आपल्याला त्यांच्यात बदल घडवून आणण्यासाठी ने नेमलोय सर त्यांच्या वर्तणुकीत अपेक्षित बदल हेच आपल्या अध्यापनाचं सार आहे मला सरांचं मनोमन पटलं त्यामुळे यापुढे मी प्रमाण भाषेचा वापर करायचं ठरवलं तेवढ्यात मंगळा याच्या आग येऊन आला घ्या सर चहा घ्या मी सरांच्या हातात कप देत म्हणालो सरांनी वरचा अंगठा आणि खालच्या बोटात कप व्यवस्थित पकडला मी मंगळ्याकडून कप घेतला चहा प्यायला लागलो सर शाळा व्यवस्थित चालली आहे ना हो सर एकदम व्यवस्थित सुरुवातीला मी फसलो होतो सर मग आपानी सांगितलं शाळा देवळात भरते हो कारण सर शाळा खूप गळायला लागली हो मग शाळेमध्ये सगळं पाणीच पाणी झालंय आता पावसाळा म्हणलं की असं होणार ना सर सध्या पावसाचा जोर जास्त आहे बरीच शहरं पाण्याखाली आली आहेत मच्छीमारांना तर सतर्कतेचा इशारा दिला आहे प्रतिकूल परिस्थितीवर शक्य तेवढी मात करा तुमची नवीन शाळा उभी राहायला वेळ नाही लागणार हो सर हो चालेल सर आणि हां शाळांना फळे खुर्च्या खडो इत्यादी शैक्षणिक साहित्य आलं आहे खडकवाडी शाळेत सगळं मटेरियल उतरवलं आहे तेवढं पाऊस कमी झाल्यावर घेऊन या हो आणीन सर परवा मुख्याध्यापकांची मीटिंग ठेवली आहे केंद्र शाळेत तेव्हा साहित्य ते घेऊन आला तरी चालेल मला फळ्या खुर्च्या आल्याचा खूप म्हणजे खूप आनंद झाला म्हणजे शाळेला किमान प्राथमिक सोयी तरी उपलब्ध झाल्या होत्या बरं येऊ का सर मी आता पाऊस थोडा कमी झाला आहे नाही सर पाऊस थांबला की जा ना तुम्ही अहो शिंदे सर हा कोकणातला पाऊस आहे हा थांबणार नाही सरांनी चपला घातल्या छत्री उघडली आणि ते निघाले आज अठ्ठावीस ऑगस्ट पगार व्हायला अजून तीन दिवस बाकी माझे सगळे पैसे सोळा सतरा तारखेला संपले होते शिक्षण सेवक हा शब्द आता मनाला खूप झोंबत होता हा इतकीच कामं मी करत होतो पण हा इतका पगार मात्र मिळत नव्हता एकीकडे तीस हजार आणि दुसरीकडे फक्त तीन हजार पगारातली ही तफावत मनाला सतत खटकत होती त्यात वाढती महागाई या महागाईनं जगणं कठीण केलं होतं दिवसाचा हिशोब केला तर दिवसाला शंभर रुपये रोज पडतो आजच्या घडीला मजूरसुद्धा अडीचशे रुपये रोज घेतो आहे सुद्धा दोन टाईम मटणाचं जेवण करून आता डिसेंबर जानेवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक लागणार त्यामुळे शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ होणार आहे अशी चर्चा चालू झाली होती त्यामुळे माझ्यासारख्या शिक्षण सेवकांना आशेचा किरण दिसत होता पैसे संपल्यामुळे आप्पाकडून एक हजार रुपये मी उधार घेतले नोकरीला नव्हतो हो, तेव्हा घरचे पैसे द्यायचे पण आता तर घरी पैसे मागायची लाज वाटत होती ह्या शिक्षणसेवक काळातली तीन वर्ष कधी जात आहेत असं मला सातत वाटत होतं चालता चालता विचारचक्र चालू होतं यात खडकवाडी कधी आली कळलंही नाही शिक्षकांच्या गाड्या झाडाखाली दिसल्या मला उशीर झाला का काय अशी शंका माझ्या मनात आली पण वरांड्यातच सगळे शिक्षक दिसल्यावर माझाही जीव भांड्यात पाडला बऱ्याच दिवसातनं सगळ्यांची गाठभेट झाली मग चांगल्या गप्पा गोष्टी रांगल्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मीटिंगला सुरुवात झाली बरेच विषय घेतले मीटिंगमध्ये मीटिंग चांगली मीटिंग मीटिंग दोन तास चालली मिटिंग झाल्यावर संजयजवळ शाळेतलं सगळं साहित्य देऊन त्याला न्यायला सांगितलं त्याच्याबरोबर गावातले अजून दोघेजणं होते संजयची आणि माझी ओळख आठवड्याची गेल्या आठवड्यात जास्त पाऊस झाला तेव्हा गळणाऱ्या शाळेत स्वतःच्या घरातली भांडी लावून त्यांनी मला मदत केली संजय तसा एकटाच राहणारा गडी दिवसभर मोलमजुरी करून आपलं पोट भरणारा जेव्हा शाळेचं थोडं साहित्य आणायला मदत कर असं मी त्याला म्हटलं तेव्हा तो सुद्धा न चुकता वेळेवर हजर झाला मला कुठल्याही गोष्टीला हात लावू नाही दिला त्याने आम्ही नेतो सगळं तुम्ही काळजी करू नका असं म्हणून सगळं घेऊन गेला सुद्धा मी शाळेकडे निघालो पाऊस आता पूर्णपणे थांबला होता पण अजूनही बऱ्याच ठिकाणी खड्ड्यात पाणी साचलेलं होतं गवत खूप वाढलेलं होतं पण मी शाळेच्या दिशेनं मार्गस्थ झालो मित्र हो हा पाचवा भाग इथेच संपला सहावा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र